ठीक आहे. तर बघा नेक्स्ट टाईप आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, तर याच्यामध्ये काय होतं बघा, जो होस्ट ॲटम आहे त्याच्यामध्ये एक नवीन जो पार्टिकल आहे किंवा जो ॲटम आहे तो इंट्रोड्यूस होतो. ठीक आहे, त्यामुळं त्याची जे 100% प्युरिटी आहे त्यामध्ये या नवीन पार्टिकलमुळे आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे एक प्रकारची इम्प्युरिटी क्रिएट झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, किंवा इथं म्हणलं बघा ह्यानी, इम्प्युरिटी डिफेक्ट अरायजेस वेन फॉरेन ॲटम्स दॅट इज ॲटम डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटाइस. ठीक आहे, म्हणजे जो मूळ आहे घटक त्याच्यामध्ये एक फॉरेन ॲटम इंट्रोड्यूस होतो. ओके, आणि यालाच काय म्हणायचं, इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे, तर याचे दोन प्रकार आहेत पुन्हा. तर पहिला आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि दुसरा आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. वन बाय वन आपण बघूया. पहिला प्रकार सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, तर याच्यामध्ये काय होतं बघा, जो रेग्युलर ॲटम जो आहे तो काय होतो, इम्प्युरिटी ॲटमनं तो डिस्प्लेस होतो त्याच्या मूळ जागेपासून. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथं काय म्हणलं बघा, इन दिस डिफेक्ट द फॉरेन ॲटम आर फाउंड ॲट द लॅटाइस साईट इन प्लेस ऑफ होस्ट ॲटम. ठीक आहे, तर आपल्याला इथं उदाहरणामध्ये ही गोष्ट लक्षात येईल. ओके, या ठिकाणी जो मेजॉरिटी आहे ती आहे कॉपरची, पण कॉपरची जागा कोणी घेतलेली आहे, झिंकने घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं जो मुख्य घटक आहे त्याच्यामध्ये झिंकची इम्प्युरिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जे एक्झाम्पल आहे ते ब्रास अलॉयचं आहे, ज्याच्यामध्ये कॉपर आणि झिंकचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ओके, म्हणजेच बघा, द रेग्युलर ॲटम्स आर डिस्प्लेस फ्रॉम देअर लॅटाइस साईट बाय इम्प्युरिटी ॲटम. एक्झाम्पल सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल, सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल ज्याला आपण अलॉय म्हणतो, जिथं आपण मिक्सचर क्रिएट करत असतो. ठीक आहे, ब्रास जो आहे तो कॉपर आणि झिंकची अलॉय आहे. तर ह्याच्यामध्ये होस्ट ॲटम कोणता आहे, कॉपर, जो डिस्प्लेस होतो किंवा रिप्लेस होतो कुठल्या इम्प्युरिटीनं, झिंकच्या इम्प्युरिटीनं. ठीक आहे, त्यामुळे काय होतं बघा, झिंक ॲटम्स ॲक्युपाय रेग्युलर साईट ऑफ कॉपर ॲटम ॲज शोन इन फिगर, म्हणजे आकृती दाखवल्याप्रमाणे कॉपरची जागा हा झिंक घेतो. ठीक आहे, सबस्टिट्यूट करतो त्याला. ठीक आहे, आणि दुसरा मुद्दा जो आहे तो आहे बघा, याच्यामध्ये वॅकन्सी थ्रू ॲलिओवॅलंट इम्प्युरिटी. ॲलोवॅलंट म्हणजे काय आधी समजून घ्या, तर ॲलोवॅलंट म्हणजे आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे एखादा आयन्स जो आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट ऑलरेडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथं काय दिसतं बघा, वॅकन्सीज आर क्रिएटेड बाय ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ ॲलोवॅलंट आयन्स, दॅट इज आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ होस्ट आयन्स टू अन आयोनिक सॉलिड. ओके, तर इथे एक आपल्याला NaClचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे, तर या ओके, तर या NaClमध्ये काय केलं आहे, तर SrCl2 स्ट्रॉन्शियम क्लोराईड जो आहे तो ॲड केलेला आहे. पण ह्या स्ट्रॉन्शियम क्लोराईडचं काय वैशिष्ट्य बघा, तर त्याच्यावरती +2 चार्ज आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे त्याची +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ठीक आहे, आता बाकी ज्या असणारा Na+ आणि Cl- आपल्या स्ट्रक्चरमध्ये दिसतं आहे, आता ह्याच्यावरती +2 चार्ज असल्यामुळं तो काय करतो, दोन सोडियमला त्यांच्या जागेवरून डिस्प्लेस करतो. ठीक आहे, रिमूव करतो असं म्हणूया आपण. ठीक आहे, तर एक सोडियम रिमूव्ह झाला, दुसरा सोडियम मात्र रिमूव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी वॅकन्सी क्रिएट होते, कशाची, सोडियम आयनची. ओके, आणि अशा पद्धतीने ह्यालाच काय म्हणलं आहे, वॅकन्सी थ्रू ॲलोवॅलंट इम्प्युरिटी. ॲलोवॅलंट म्हणजे काय, आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट. ओके, ठीक आहे, आणि दुसरा प्रकार जो आहे याच्यामध्ये तो आहे बघा, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. तर काय म्हणलं याच्यामध्ये, इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम्स ॲक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस ऑफ लॅटाइज स्ट्रक्चर. ठीक आहे, तर इथं मात्र कुठलाही पार्टिकल, कुठलाही ॲटम जो आहे तो त्याची जागा सोडत नाही, पण त्याच्यामध्ये असणारा जो स्पेस आहे तो स्पेस ॲक्युपाय करण्याचं काम जो आहे तो इम्प्युरिटी ॲटम करतो. आता डायग्राममध्ये बघा, ही जी आहे स्टेनलेस स्टीलचं स्ट्रक्चर दाखवली त्यांनी, तर ज्याच्यामध्ये आयर्न आहे रेग्युलर त्याची अरेंजमेंट दिसते, पण त्यामध्ये असणारा जो स्पेस आहे एम्प्टी स्पेस, बघा ते ब्लॅक कलरचे डॉट जे आहेत ते काय आहेत, कार्बन पार्टिकल, ते काय करतात, ही जागा ॲक्युपाय करण्याचं काम करतात. हा जो स्पेस आहे, हा जो व्हाईड आहे तो पूर्ण करायचं काम इथं आपल्याला पाहायला मिळतं. एक्झाम्पल काय म्हणलं बघा, इन स्टील आयर्न ॲटम ॲक्युपाय नॉर्मल लॅटाइस साईड, द कार्बन ॲटम आर प्रेझेंट ॲट इंटरस्टिशियल स्पेस ॲज शोन इन फिगर.